कौन आला रे, कौन आला? भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। शिवसेना भाजप युतीच, भाजप शिवसेना युतीच, महायुतीच। आज खरोखर इथे येऊन मला आनंद होतोय, एवढे सगळे तुम्ही इथे आशीर्वाद द्यायला आलेला आहात, पण मी इथे प्रचार करायला आलेलो नाहीये। कारण मला माहितीये की ज्यांचं खरं नाव आणि सिरियल साठी नाही, टोपण नाव नाही, स्वतःच्या फायद्यासाठी नाही, पण खरं नाव शिवाजी आहे, आणि त्या शिवाजीरावांनी भगवा हाती घेतलेला आहे, त्या भगवाशी कधीही फितुरी केली नाही, दगाबाजी केली नाही, त्याच खासदारांच्या मागे शिरूरची जनता राहणार आहे। मान्य आहे आपलं, जरी आपण जरी कणभर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नसलो, तरी त्यांचेच विचार, त्यांचाच भगवा झेंडा आणि त्यांचंच कार्य आपण पुढे नेत आहोत। दुसरी गोष्ट मला माहिती आहे, आपण ही हा मतदारसंघ जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे, कारण ज्या शिरूरमध्ये शिवनेरी आहे तो शिरूर मतदारसंघ कधी भगव्याला सोडणार नाही, कधी भगव्याला सोडणार नाही। कारण एका बाजूला शिवसेना भाजप आरपीआय महायुती आहे, आपला भगवा झेंडा आहे, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस आहे। मी राष्ट्रवादी त्याला म्हणतच नाही, कारण मुळात ते राष्ट्रवादी नाहीच, ते भ्रष्टवादी काँग्रेस आहे। जाऊ दे, अशी नावं ठेवत नाही मी, कारण आपली ती संस्कृती नाही, लोक ठेवतात ते ठीक आहे, पण हा फरक तुम्ही जाणून घ्या। एका बाजूला शिवसेना आहे ज्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा मान स्वाभिमान न्याय हक्कांसाठी लढाई दिली आहे, दिल्लीशी लढाई दिली आहे, दिल्लीच्या तख्ताबरोबर लढाई दिली आहे, आणि म्हणूनच आज दिल्ली स्वतः शिवसेनेबरोबर युती करत आहे, हात पुढे आणत आहे आणि युती केली आपल्या बरोबर। आपण स्वतः दोघंही मिळून शिवसेना आणि भाजप मिळून पुढे जात आहोत, आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टवादी काँग्रेस आहे, सत्तेसाठी कधीही लोटांगण घालतील दिल्ली समोर अशी भ्रष्टवादी काँग्रेस आहे। पण आमदार साहेब असं म्हटलं जातं की पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक 50 ते 100 महिलांवर आपण जे खातो, आपण जसं बोलतो, आपण जसे कपडे घालतो, आपले व्यवसाय सगळंच बदलत जातो। आणि मी विदर्भात फिरलो, आता मराठवाड्यात फिरत आहे, पश्चिम महाराष्ट्रात फिरलो, मुंबई ठाण्यात फिरतोय, कारण निवडणूक आहे, ते सगळीकडेच फिरतोय, पण आधी देखील फिरत आलेले गेल्या 5 वर्षात। आपली युती सरकारची कामं असतील, भूमिपूजन असतील, उद्घाटन असतील, पण एक मला जाणवतं, एवढे जरी वेगळेवेगळे प्रकार आणि वेगळ्यावेगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात असल्या, वेगळी लोक असली, वेगळ्या भाषा असल्या, तरी आत्ता पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे एक साम्य मला दिसतंय, ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, महाराष्ट्राचा रंग एक झालेला आहे, आणि तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा। सगळीकडेचा एकच रंग, एकच वातावरण आहे, सगळ्यांना एकच पक्ष पाहिजे, शिवसेना आणि भाजप आरपीआय महायुती हाच पाहिजे, भगवा रंगच पाहिजे, इतर कुठचं फडकं चालत नाही, एकच झेंडा पाहिजे, तो म्हणजे भगवा 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 सगळीकडे। आणि म्हणून आत्ता शिवतरे साहेब म्हणत होते की बारामतीत फिक्स करून आलेले आहेत, नटबोल्ट सगळे फिक्स करून आले, पण काँग्रेस आणि भ्रष्टवादीला नुसतं मॅच फिक्सिंग जमतं, आयपीएलमध्ये पण मॅच फिक्सिंग करतात, क्रिकेटमध्ये पण मॅच फिक्सिंग करतात, आपण विषयानं फिक्स करून घेतो हा आपल्यामध्ये फरक आहे। पण आता जसं त्यांनी सांगितलं की बारामती, होय बारामती कदाचित जिंकू शकत सुद्धा आपण, मला खात्री आहे की जिंकणार, पण मला आश्चर्य वाटणार नाही जर आपण 48 ते 48 मतदारसंघ महाराष्ट्रातले बघूया करून दाखवले तर। कारण लोकांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे की जर केंद्रात कोणाचं सरकार येणार असेल उद्या, पंतप्रधान कोण बनणार असतील, तर ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेबच पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार, आणि शिवसेना भाजपचं सरकार पुन्हा एकदा केंद्रात येणार आहे। आणि मग मागची 5 वर्ष बघितली तर जिथे जिथे शिवसेना भाजपची सत्ता होती, जिथे जिथे आपले आमदार होते, खासदार होते, नगरसेवक होते, जिल्हा परिषद होत्या, ग्रामपंचायती होत्या, तिथे तिथे जी कामं झालेली आहेत त्याच्या कामांची तुलना तुम्ही काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसच्या मतदारसंघांबरोबर करा। आपण अन्याय कोणावर केला नाही, पण जिथून स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आपल्या खासदारांनी आणि आमदारांनी, तिकडची कामं आणि ज्या वेगाने कामं पुढे चाललेली आहेत, तसा फायदा काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी जनतेसाठी केला नाही, स्वतःसाठी फायदा करून घेतला।
होय सरकारला फायदा करून घ्यायचा असतो पण आपल्या मतदारसंघाचा. आणि म्हणूनच पूर्ण महाराष्ट्राला माहिती, जर केंद्रात एनडीएचं सरकार येणार असेल तर प्रत्येक मतदारसंघात एनडीएचाच उमेदवार येणार आणि खासदार बनणार, म्हणूनच जनतेचा फायदा होऊ शकेल, अन्यथा इथे काही काम होणार नाही. आणि हा फरक जो बघाल आपण, जसं मी सांगत होतो की आपले खासदार, आपले आमदार, आपले म्हणजे तुमचे खासदार, तुमचे आमदार, भगवे खासदार, भगवे आमदार, हा रंग जो आहे आपल्या रक्तामध्ये, तो पण सगळे फायदे करून घेतात. पण हे सगळे माझ्या मागे जे बसलेले खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, नगरसेवक असतील, हे कोणी स्वतःचे फायदे करून घेत नाहीत, स्वतःचे खिसे भरून घेत नाहीत. जर फंड आणत असतील तर तुमच्यासाठी आणतात, आणि ती कामं आपल्याला रस्त्यावर दिसतात, सगळीकडे दिसतात, गल्ली गल्ली दिसतात, आणि म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. पण अजून एक, जसं मी सांगत होतो, मी विदर्भात फिरत असताना, मराठवाड्यात फिरत असताना, खान्देशात फिरत असताना, पश्चिम महाराष्ट्रात फिरत असताना एक मला खूप जाणवलं, कारण गेले 6-7 वर्ष मी फिरतो तर मला राजकारणात स्वतःला 9 वर्ष झालेली आहेत. उद्धव साहेबांबरोबर आणि माझ्या आजोबांबरोबर मी फिरायचो आधी, एक मला खूप जाणवलं आणि मला धक्का देखील बसला की प्रत्येक ठिकाणी जिथे जायचो मी, विदर्भात गेल्यानंतर तिथे मला लोक सांगायचे की आदित्यजी, इथे मला आम्हाला पुन्हा एकदा एनडीएचंच सरकार पाहिजे, कारण काँग्रेस आणि भ्रष्टवादीने आमच्यावर अन्याय केलेला आहे, मराठवाड्याला न्याय केला. ठीक आहे, मी मराठवाड्यात गेलो, मला वाटलं तिथे मराठवाड्यात, जेव्हा इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादीची महाराष्ट्रात 15 वर्ष सत्ता होती, 9.5 वर्ष तर मराठवाड्याचे मुख्यमंत्री होते, मला वाटलं तिथे तरी न्याय झाला असेल. तिथे बघितलं मी दुष्काळ, म्हणजे एवढा भयानक दुष्काळ, जमीन कधी ओली झाली तर ते शेतकऱ्यांच्या अश्रूमुळे, नाही तर कधी ओली होत नाही. पण अशा ठिकाणी मी विचारलं, अरे इथे काय, इथे कामं झाली असतील, इथे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार होते का, काही मुख्यमंत्री इथून होते, काय कामं वगैरे झाली का, काही विकास झाला का, तर काय सर तुम्ही आमची थट्टा उडवता, आमच्यावर तर अन्याय झालेला आहे, पश्चिम महाराष्ट्राला न्याय झालेला आहे. माझ्याबरोबर विजय बापू होते साताऱ्यात, त्यांना विचारा, फिरत असताना तिथे देखील गेलो, सभेच्या आधी मी विचारपूस केली, अरे इथे तर कामं झाली असतील, इथे काहीतरी चांगलं झालं असेल, असं महाराष्ट्रात एक चित्र आहे की पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि भ्रष्टवादीने केले काम. मान खटावमध्ये देखील दुष्काळ, म्हणजे किती भयानक दुष्काळ आहे आपण कल्पनाही करू शकत अशी परिस्थिती आहे. आणि मग प्रत्येक ठिकाणी जर वाटत असेल आपल्याला, स्वतःला वाटत असेल की माझ्यावर अन्याय झाला, बाजूच्यावर न्याय झाला, म्हणजे माझा राग बाजूच्या जिल्ह्यावर, माझा राग दुसऱ्या जातीवर, माझा राग दुसऱ्या धर्मावर, माझा राग दुसऱ्या एका पुढाऱ्यावर, आणि मग जर विचार केला की काँग्रेस आणि भ्रष्टवादी, काँग्रेसने नक्की 15 वर्ष केलं काय महाराष्ट्राचं सत्तेत, तर एकच काम केलं, जिल्हा जिल्ह्यामध्ये भांडणं लावून दिली, तालुक्या तालुक्यामध्ये भांडणं लावून दिली, मतदारसंघांमध्ये भांडणं लावून दिली, जातीपातीत भांडणं लावून दिली, धर्मात भांडणं लावून दिली, म्हणजे आपण भांडणात व्यस्त राहिलो आणि ते मजा करत राहिले. पण हे सगळं चित्र बघत असताना मी बघितलं की गेली 5 वर्ष जे काही महायुतीने काम केलेलं आहे त्याची जर तुलना तुम्ही केली, आणि गेले 15 वर्षाच्या आधी म्हणजे 95 ते 99 मध्ये आपली जेव्हा महायुतीचं सरकार होतं ती जर कामं बघितली, तर मधली जी 15 वर्ष फुकट गेली महाराष्ट्राची, ते बघून एवढं वाईट वाटतं तरुण मुलगा म्हणून, की ती जर 15 वर्ष युती सरकारला मिळाली असती तर आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला असत, खरोखर हिरवागार महाराष्ट्र झाला असत, शेतकरी चांगले पुढे गेले असते, महिला सुरक्षित राहिल्या असत्या, विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षण पद्धती नवीन आणू शकलो असतो. आणि इथे माझे पत्रकार बंधू आहेत, ते विचारतील मग तुम्ही 5 वर्ष काय केलं, आज जर हे भाषण देत असाल की पुढे महाराष्ट्र बदलायचा पुढच्या 5 वर्षात, त्यांना मी एवढंच उत्तर देऊ इच्छितो, आणि जे कोणी मला विचारतात, आणि सत्य परिस्थिती, मी खोटं बोलणार नाही, सत्य परिस्थिती ही आहे की गेली 5 वर्ष आपली महायुतीची जी केंद्रात 10 वर्ष आणि महाराष्ट्रात 15 वर्ष काँग्रेसने, भ्रष्टवादी काँग्रेसने, पापाने बरबटलेली पाप केली 15 वर्ष, महाराष्ट्राची फुकट घालवली, ती पाप मिटवण्यात आपली गेली 5 वर्ष गेलेत, आणि पुढची 5 वर्ष नवीन महाराष्ट्र घडवण्यात जाणार आहे, ती 5 वर्ष पुढे नवीन महाराष्ट्र घडवण्यात जाणार आहे. पण जसं मी सांगत होतो की आज जेव्हा आपण सगळीकडे न्याय करण्याचा प्रयत्न करतोय, आज जिथे आपण पूर्ण महाराष्ट्रात काम करण्याचा प्रयत्न करतोय, आज जिथे आपण रस्ते बनवण्याचा प्रयत्न करतोय, मुंबई नागपूर असेल, मुंबई पुण्यात जेव्हा झालेला आपण बघितला तेवढी पुण्यात एक समृद्धी आली नवीन, हिंजेवाडी पुढे आली, आयटी हब झाला तिथे, पनवेल आणि इतर गावं पुढे आली, शहरं झाली आज, तसंच आज मुंबई गोव्याचं आपण चौपदरीकरण करत आहोत, मराठवाड्यात कितीतरी रस्ते बनत आहेत, इथून मला वाटतं नाशिकपर्यंत हायस्पीड रेल्वे करत आहोत, कितीतरी ठिकाणी नवीन एअरपोर्ट करत आहोत, नवी मुंबईचं असेल, पुरंदरला मला वाटतं आपण काहीतरी जोरदार करत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी, मला भीती याचीच वाटते की आज जो आपण महाराष्ट्र घडवायला निघालेलो आहे
कदाचित जर सरकार चुकून मागून गेलं कधी दगा झाला. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण बोलतो सरकार एका मताने जाऊ शकतं, या देशात काही घडू शकतं. होय, आपण लढतोय झगडतोय, पुन्हा एकदा सरकारमध्ये येणार. आणि सरकारमध्ये सत्तेसाठी येत नाही, आपण खुर्चीसाठी येत नाहीये, लोकांची सेवा करायला येतोय. आपण देशप्रेमाचं काम आपण हाती घेतलेलं आहे, देश अभिमानाचं काम हाती घेतलं, आणि म्हणून आपण निवडणुका लढतोय. यंदा आपल्याला निवडणुका लढायची गरज पण नाही, कारण हिंदू राय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं 80% समाजकारण, 20% राजकारण म्हणजे शिवसेना आहे. पण मला हे जाणवतं की जेव्हा जेव्हा 20% राजकारण आपण करून सत्तेत आलेलो आहे, तुम्ही महायुतीचा 95 ते 99 काळ बघा किंवा आत्ताचा काळ बघा, जेवढी कामं आपण हाती घेतली आहेत, आत्ता पण जसं मी सांगितलं, रस्ते होत आहेत, चौपदरीकरण होत आहे, गावं शहरं होत आहेत. शहरीकरण जे आधी लोक घाबरायचे, सरकार घाबरायचे, ते शहरीकरण आपण प्राधान्य दिलेलं आहे. शेतीला आपण प्राधान्य दिलेलं आहे. सिंचनाचा घोटाळा जो झालेला ते सुधारून आपण लोकांच्या गावोगावी पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी जर सरकार जसं वाजपेयी साहेबांचं एकमताने गेलेलं, तसं जर गेलं तर पूर्ण देश हा किती वर्षांनी पुन्हा मागे जाईल आणि किती अजून घोटाळे पुढे येतील ह्याची आपण कल्पना करू शकत नाही. पण जर आपण बघितलं की गेली 15 वर्ष आपण जर विचारलं की काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी केले काय, होय पेपरवर तरी प्रकल्प खूप आणले, सगळे कागदोपत्री प्रकल्प जे होते, स्कीम्स होते, इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम्स होत्या, हे धरण बांधू ते धरण बांधू सगळं होतं. पण जिथे जिथे खरोखर ते बांधण्याची वेळ आली तेव्हा ह्यांचे अकाउंट वाढले, पनामामध्ये वाढले, केमन आयलंडमध्ये वाढले, बारामतीसारखं वेगळं काय करायला लागलं. पण कुठेही भ्रष्टाचार सोडून एक कणभर काम देखील तुम्हाला झालेलं जाणवत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. कुठेही कामं झाली नाहीत, स्वतःचे फायदे करून घेतले, लोकांचा फायदा कुठे करून घेतला नाही. आणि मग जेव्हा आज राहुल गांधी सांगतात की हम न्याय करेंगे, न्याय करेंगे, प्रत्येक जणाला 72,000 रुपये देतील, मला सांगा जेव्हा गरिबी हटावचा नारा दिलेला तुमच्या आजीनी 30 वर्षापूर्वी, गांधी परिवाराची गरिबी हटली, पण कुठच्याही इथे माणसाची गरिबी हटली का? गरिबी हटली का? नोकऱ्या उपलब्ध झाल्या का? आणि मग आज जेव्हा सांगता की तुम्हाला लाच वाटत नाही, आज तुम्ही ऍड्स बघितले असतील या टीव्हीवर वगैरे, काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसच्या ऍड्स आहेत टीव्हीवर चालू आहे, लाच वाटत नाही का? लाच वाटत नाही का? होय, मी सांगतो मला लाच वाटते. आणि मला ह्याचीच लाच वाटते की आम्ही महाराष्ट्राने तुम्हाला 15 वर्षांमध्ये आमच्या डोक्यावर बसवलं, 10 वर्ष केंद्रात बसवलं आणि तेव्हा आम्ही काही केलं नाही याची मला लाच वाटते. पण मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की गेल्या 5 वर्षात तुमची जी पापं मिटवण्यात गेलेली आहेत, तुमच्या ज्या केसेस काढण्यात गेलेली आहेत, जनतेला जो तुम्ही त्रास दिलेला त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही जो केलेला आहे त्याच्यात आमच्याकडे असे एक आमदार आहेत, खासदार आहेत, शिवाजीराव सारखे खासदार आहेत, पाटील साहेबांचे शिवाजीराव रणराव पाटील साहेबांचे खासदार आहेत, ज्यांनी दिल्लीत जोरदार आवाज उठवलेला आहे शिवसेनेचा आणि भाजपचा, आणि केंद्र सरकारमध्ये तुमचा आवाज बुलंद केलेला आहे, शिरूरचा आवाज बुलंद केलेला आहे. आपल्याकडे एका बाजूला संसद रत्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशी काही काही भ्रष्टवादी काँग्रेसमध्ये लोक आहेत ज्यांचा अर्धा पक्ष या पुढच्या 5 वर्षात भ्रष्टाचाराच्या केसेसमध्ये जेलमध्ये जाणार आहे. तुम्ही निवडायचं, तुम्हाला संसद रत्न पाहिजेत की नाटकी लोक पाहिजेत, तुम्हाला संसद रत्न पाहिजेत की जेलमध्ये जाणारे लोक पाहिजेत, तुम्हाला संसद रत्न पाहिजेत की भ्रष्टाचारी लोक पाहिजेत, हे तुम्ही निवडायचे आज. जसं विजय बापू सांगत होते की ही लढाई ही का विचाराची लढाई आहे. आणि मग मी पुन्हा पुन्हा सांगेन की जसे हे विषय घेतलेले आहेत, हे माझ्या समोर कार्यवाल आहे, खासदार साहेबांचा कार्यवाल आहे, आणि हा 5 वर्षातला खासदार साहेबांचा कार्यवाल आहे, त्याच्या आधीच्या टर्मचा नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्याच्यात जेवढी पानं आहेत तिथे नुसतं 5 वर्षात कामं केलेली आहेत, आधीचे तर किती मोठा गठ्ठा बनलाय मला माहिती नाही. पण ही कामं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला लाज वाटत नाही का अशी ऍड देणारे निर्लज्ज भ्रष्टवादी काँग्रेसचे लोक, तुम्ही विचार करायचे तुम्ही मतदान कोणाला करणार आहात, तुम्ही विचार करायचे. बुके आहे का एखादा? त्याने जी घोषणा दिली ती बरोबर आहे, पण नुसतं शिक्का नाही, आता बटन दाबायचं. आणि शर्टाचं ना ईव्हीएमचं आता अजून एक असो. पण हे जसं मी सांगितलं तसं इथे मला चिंता नाही. काही काही ठिकाणी खूप वेळा असं असतं की आमचे दलितले प्रश्न आहेत,
आमच्या मतदारसंघाचे प्रश्न आहेत, आमचे गावाचे प्रश्न आहेत, पण इथे आमदार चांगले आहेत, इथे सगळेच खासदार वगैरे जोरदार काम करत आहेत. पण ही निवडणूक मी पुन्हा पुन्हा सांगेन, ही निवडणूक काही आपल्या गल्लीतली निवडणूक नाहीये, आपल्या शहराची निवडणूक नाहीये, आपल्या गावाची निवडणूक नाही, आपल्या राज्याची निवडणूक नाही, ही निवडणूक आपल्या राष्ट्राची आहे. आणि ही निवडणूक म्हणजे तुमचं मत हे उद्या पंतप्रधान कोण बनणार आहे, ही निवडणूक हा निर्णय देणार आहे. तुम्हाला ठरवायचं उद्या पंतप्रधान कोण बनणार आहे, देशाचा नेता कोण बनणार आहे. नुसतं बोलून चालणार नाही, तेवढी मतदान करायला लागेल तुम्हाला. हा आवाज काय पुन्हा एकदा सांगा मला. बरोबर आहे, पण हा नरेंद्र मोदीजी जर तुम्हाला पाहिजे असतील तर उद्या तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे. तुमचं प्रत्येक मत खासदाराला आणि धनुष्यबाळाला, म्हणजे तुमचं प्रत्येक मत दिल्लीत नरेंद्र मोदी साहेबांना, हे लक्षात घेऊन करायचं. पण कदाचित तुम्हाला वाटेल की अरे माझ्या गल्लीत हे काम झालेलं नाहीये, हे वचननामत होतं राज्य सरकारचं पण अजून झालेलं नाहीये, कदाचित माझी गल्ली खराब आहे किंवा माझ्या गल्लीच्या समोरचा कचरा उचलला नाहीये म्हणून मी शिवसेना किंवा भाजपला मतदान करणार नाही, मी कदाचित काँग्रेस किंवा भ्रष्टवादी काँग्रेसला करेन. पण हे लक्षात घ्या, जर एकदा तुम्ही काँग्रेस किंवा भ्रष्टवादी काँग्रेसला मतदान केलं तर उद्या पंतप्रधान कोण बनणार, राहुल गांधी. आणि राहुल गांधी तिथे नाही, नावं तशी घेऊ नका आपली, जसं मी सांगितली संस्कृती नाहीये. पण तुम्हाला एक सांगतो की राहुल गांधीजी जर देशाचे पंतप्रधान बनले तर देशाचा कार्टून नेटवर्क होणार आहे. कार्टून नेटवर्क होणार आहे, कारण एक तर त्यांना पंतप्रधान बनायचे की नाही हे त्यांनी एक तर स्पष्टपणे सांगायला पाहिजे. आणि जसं मी सगळीकडे सांगतो की जेव्हा ही देशाची निवडणूक आहे, आपली युती एवढी पक्की आहे, हिंदुत्वाची युती आहे, विकासाची युती आहे, भगव्या झेंड्याची युती आहे, पण दुसऱ्या बाजूला 56 पक्षांचं महागठबंधन आहे. त्यांचे हात हातात आहेत पण तंगड्या देखील तंगड्यात आहे. आणि तिथे एवढे नेते आहेत, प्रत्येकाला 6-6 महिन्यांनी पंतप्रधान बदलायचं, प्रत्येकाला 6-6 महिन्यांनी बदलायचंय. ममताजीने पंतप्रधान बनायचंय, मायावतीजीने पंतप्रधान बनायचंय, अखिलेशजीने पंतप्रधान बनायचंय. 56 नेते तर कोण आहेत त्यांना पण माहिती नाही, आम्हाला पण माहिती नाही. पण एक आहे, त्या 56 नेत्यांमधून एक सुद्धा आपल्या महायुतीच्या समोर लोकसभा निवडणूक लढायला देखील तयार नाही, ना त्यांच्यात हिंमत आहे. म्हणजे स्वर्ग सगळ्यांना बघायचं, मरायचं कोणाला नाही. आणि अशी परिस्थिती असताना एका साईडला 56 लोक कोण पंतप्रधान बनणार आपल्याला माहित नाही, कोण होम मिनिस्टर बनणार माहित नाही, पण एका बाजूला 56 इंचाची सीना आहे, ती 56 इंचाची सीना आणि मजबूत सरकार पाहिजे तुम्हाला, ती मजबूत सरकार पाहिजे तुम्हाला, हा तुम्ही निर्णय द्यायचा, हा तुम्ही निर्णय द्यायचा. एका बाजूला जसं मी सांगितलं, जसं विजय बापू पण सांगत आहेत, मी देखील सर्व सभेमध्ये सांगत आहे, ही देशाची निवडणूक आहे, देश कुठच्या मार्गाला जाणार आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. ओमर अब्दुल्ला साहेब सांगतायत की काश्मीरमध्ये त्यांना वेगळा राष्ट्रपती पाहिजे, वेगळा ध्वज पाहिजे आणि वेगळा पंतप्रधान पाहिजे, म्हणजे हिंदुस्थानमध्ये 2 पंतप्रधान आणि मग काश्मीरला वेगळं करायचं आहे, असा की देश तुम्हाला पाहिजे. की दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी साहेब आहे, जिथे काश्मीरमध्ये हल्ला झाला की पाकिस्तानमध्ये ठोकून येतात, असा देश पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला. दुसऱ्या बाजूला अजून मला माहिती नाही काँग्रेसचं 370 कलम काय आहे ते कळलं की नाही कळलं, कारण आमदार साहेब जर त्याला कळलं असतं काँग्रेसला 370 कलम म्हणजे काय, सोपी गोष्ट आहे. 370 कलम, 370 कलम म्हणजे तुम्ही काश्मीरमध्ये, आपण सर्व हिंदुस्थानी लोक आणि काश्मीर पण हिंदुस्थानमध्येच आहे, पण आपण कुठच्याही इतर भागातून देशातल्या काश्मीरमध्ये जागा घेऊ नाही शकत. मला वाटतं हे अजून काँग्रेसला कळलेलं नाही आहे, तर त्यांनी जागा घ्यायची गोष्ट असती, भूखंड घ्यायची गोष्ट असती, तर पहिलं ते कलम काढलं असतं, तिथे जागा घेतलं असतं, धरणं बांधले असते. बरं, त्यांच्याबरोबर अजून एक मित्रपक्ष आहेत जे इथे लढतात उमेदवार, त्यांचेच नेते मोठे पुढारे पुढारे. कधी इथे चुकून दुष्काळ झाला, दुष्काळ कधी होऊ देणार नाही शिवसेना भाजप सत्तेत, दुष्काळ होऊ देणार नाही, पाणी टंचाई होऊ देणार नाही. पण कधी झाला आणि काँग्रेस सत्तेत असली, राष्ट्रवादी सत्तेत असली, आणि तुम्हाला विचारलं, त्यांना विचारलं, दादा आमचं धरणात पाणी नाही, तर ते काय उत्तर देतात, काय उत्तर देतात, खरं 800 लोक तुम्ही डोक्यावर बसवणार आहात का, पुन्हा एकदा 800 लोक तुम्ही डोक्यावर बसवणार आहात का. आणि म्हणून जेव्हा मी ऐकत होतो की इकडचे जे उमेदवार आहेत, आधी थोडं वर्गणी मागत फिरत होते सगळीकडे, लोकांचे पैसे घेत होते स्वतःच्या निवडणुकीसाठी, मी त्यांना सांगणार होतो, मी चिठ्ठी पाठवणार होतो, तुम्ही पण लोकांचे पैसे घेताय, पण 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तेच केलंय, लोकांचे पैसे खेचून घेतले, तुम्ही मागून घेताय, फरक काय आहे, फरक काय याच्यात. पण जर तुम्हाला स्वाभिमानी खासदार पाहिजे असेल, भगव्या झेंड्याचा खासदार पाहिजे असेल, तुमचा आवाज बुलंद करणारा खासदार पाहिजे असेल, तर 29 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा तुम्हाला पर्याय नाही, एकच चिन्ह तुम्ही निवडून देणार आहात, ते मला माहिती आहे. तुम्ही पुन्हा एकदा सांगा कुठचं चिन्ह, कुठचं चिन्ह, मजबूत सरकार की
मजबूर सरकार, मजबूत सरकार की मजबूर सरकार, चिन्ह कुटचा पंतप्रधान कोण, पंतप्रधान कोण, चिन्ह कुटचा, चिन्ह कुटचा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।